स्टॉक मार्केटमधून किंवा म्युच्युअल फंडमधून होणाऱ्या इन्कमवर किती रुपये टॅक्स भरावा लागेल कशाप्रकारे टॅक्सची आकारणी केली जाते याच्याबद्दल अनेक शंका तुमच्याही मनामध्ये मा असतील या सर्व शंका क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलेकॉनलाही प्रेस करा ज्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर्वात बेसिक कन्सेप्ट आपल्याकडे टॅक्स स्लॅब कसा आहे भारत देशामध्ये दे टॅक्स स्लॅब कशा प्रकारे बनवलेला आहे जर तुमची कमाई दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असेल वार्षिक कमाई तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे टॅक्स भरावा लागणार नाही जर तुमची कमाई त्यापेक्षा जास्त असेल तर अडीच लाखापासून पाच लाखापर्यंत जी काही कमाई असेल या अडीच लाखावर पाच टक्के टॅक्स आकारला जाईल ,00 पाच लाख ते दहा लाखापर्यंत वीस टक्के टॅक्स आकारला जातो आणि दहा लाखाच्या पुढच्या रकमेवर तीस टक्के टॅक्स आकारला जातो ही बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल आता आपण पाहणार आहोत स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर कशा प्रकारे टॅक्सची आकारणी होईल जर तुम्ही डायरेक्ट स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असेल आणि ती केलेली गुंतवणूक एक वर्षाच्या आत स्क्वेअर ऑफ केली म्हणजेच बाय केलेले स्टॉक एक वर्षाच्या आत सेल केले तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल आणि जर तुम्ही ते लॉंग टर्म साठी होल्ड केलात म्हणजेच एक वर्षापेक्षा जास्त ते स्टॉक होल्ड करून नंतर विकले तर मात्र तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो समजा एखाद्या एक कंपनीचे एक्स वाय झेड कंपनीचे तुम्ही शंभर शेअर्स विकत घेतले ज्याची प्राइस आहे आठशे रुपये म्हणजेच ऐंशी हजार रुपयाची गुंतवणूक झाली एक वर्षानंतर त्याला सेल केलं जेव्हा आपल्याला अमाऊंट मिळाली एक लाख रुपये टोटल प्रॉफिट होतं वीस हजार रुपयाचं हे आहे टर्म कॅपिटल गेन म्हणून मला दहा टक्के यामधील टॅक्स भरावा लागेल पण ॲक्च्युली मला आता याचा टॅक्स भरावा लागणार नाही कारण माझं प्रॉफिट फक्त वीस हजारच आहे जर आपलं प्रॉफिट एक लाख रुपयाच्या आत असेल तर आपल्याला टॅक्स भरावा नाही लागत जर ही रक्कम एक लाखाच्या वर गेली तर मात्र त्या उर्वरित रकमेवर टॅक्स भरावा लागतो एक लाखापर्यंत आपल्याला सूट दिलेली आहे याच्या आधी शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारे टॅक्स आकारला जात नव्हता पण आता त्याची सुरुवात झालेली आहे जो की एक लाखाच्या वर जर तुमचं प्रॉफिट असेल तर त्याच्यावर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स टेन पर्सेंट असेल आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स फिफ्टीन पर्सेंट असेल आता तुम्ही म्हणाल ऐंशी हजाराचे एक लाख झाले म्हणजे वीस हजार फायदा झाला याच ऐंशी हजाराचे पन्नास हजार पण पन होऊ शकतात कदाचित माझं तीस हजार नुकसान पण होऊ शकतं या केसमध्ये काय होईल जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला नो डाऊट टॅक्स भरण्याची गरज नाही याच्या पुढे जाऊन आत्ता तुमचं नुकसान झालं पण पुढच्या वर्षी प्रॉफिट होऊ शकतं त्याच्या पुढच्या वर्षी प्रॉफिट होऊ शकतं मग त्या प्रॉफिटवर हंड्रेड पर्सेंट टॅक्स भरावं लागेल का नाही भरावा लागणार जर समजा तुमचं यावर्षी तीस हजाराचं नुकसान झालं असेल तर तुम्ही ते नुकसान पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकता यावर्षी तीस हजार नुकसान आणि पुढच्या वर्षी समजा पन्नास हजाराचं प्रॉफिट झालं असेल पन्नास हजारामधून हे तीस हजार वजा होतील फक्त तुम्हाला वीस हजारावर टॅक्स भरावा लागेल म्हणजेच काय लॉस जो काही होईल तो आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो हा लॉस कॅरी फॉरवर्ड करणे म्हणजे सेट ऑफ टाइम यासाठी किती वर्षाचा असतो याला आठ वर्षाचा कालावधी दिला जातो या आठ वर्षामध्ये आपण याला सेट ऑफ करू शकतो आता ही सगळी इन्व्हेस्टमेंट झाली डिलिव्हरी बेस म्हणजेच आपण डिलिव्हरीमध्ये लॉंग टर्म साठी शॉर्ट टर्म साठी बाय केलेले स्टॉक एका दिवसापेक्षा जास्त आपण त्यांना होल्ड करतो पण जे इंट्राडे करणारे लोक आहेत त्यांचं काय फ्युचर ऑप्शनमध्ये काम करणाऱ्या लोकांचं काय का समजा तुम्ही इंट्राडे ट्रेडर आहात किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करून डेली अर्निंग करताय या ट्रेडर लोकांसाठी त्यांचा जो काही टॅक्स स्लॅब असेल त्यानुसार त्यांना पे करावं लागतं समजा तुमचा ऑलरेडी इतर इन्कम दहा लाखाचा असेल मग तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता ज्या टॅक्स स्लॅबमध्ये बसता त्या टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला पे करावं लागेल जसं आपण सुरुवातीला पाहिलं होतं इंडियामध्ये कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स क्लॅब आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये पे करावं लागेल यामधून होणारा इन्कम सिम्पली हा बिझनेस इन्कम मानला जातो आणि हा एक बिझनेस समजला जातो जेणेकरून याच्यामधून होणारा इन्कम म्हणजे तुमच्या बिझनेसमधून झालेला इन्कम असंच कन्सिडर केलं जातं या इंट्राडे मध्ये किंवा फ्युचर अँड ऑप्शनमध्ये होणारा लॉस आपण चार वर्ष पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकतो याच प्रकारे स्टॉक्समध्ये सुद्धा होऊ शकतं डिलिव्हरीमध्ये जे काही तुम्ही स्टॉक्स बाय करताय ते जर तुम्ही स्टॉक इन म्हणून दाखवली असतील तर मात्र तुम्हाला तो बिझनेस इन्कम मानला जाईल आणि तुमच्या टॅक्स नुसार तुम्हाला त्यासाठी टॅक्स पे करावा लागेल पण जर तुम्ही त्याला एज अ इन्व्हेस्टमेंट शो केलं तर मात्र तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे दहा टक्के फक्त भरावा लागेल त्यामुळे टॅक्स फाईल करताना ही काळजी घ्या याच्या पुढे जाऊन आपण गुंतवणूक करतो इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड्समध्ये आता म्युच्युअल मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ते आता पुढे पाहणारच आहोत पण सुरुवातीला आपण पाहतो इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड या म्युच्युअल फंड मध्ये पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त इक्विटीज असतात आणि त्याच्यानंतर उर्वरित अमाऊंट ही डेट मध्ये किंवा गोल्डमध्ये इतर सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्ट केली जाते याच्यासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एक वर्षाच्या आत जर तुम्ही त्याला सेल केलात म्युच्युअल फंडला तर मात्र तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भरावा लागेल एक वर्षापेक्षा जास्त होल्ड केला तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन भरावा लागेल जसं इक्विटीमध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन टेन पर्सेंट होता अगदी त्याचप्रमाणे या म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा टेन पर्सेंट लाँग टर्म कॅपिटल गेन भरावा लागेल जो की एक लाखापेक्षा जास्त तुमचं प्रॉफिट झालं तरच तुम्हाला हे टेन पर्सेंट भरायचं आहे अन्यथा तो सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही पण जर तुम्ही एक वर्षाच्या आत एखादा म्युच्युअल फंड सेल केला असेल जो इक्विटी बेस असेल तर त्यासाठी तुम्हाला पंधरा टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल यामध्ये जर तुमचा लॉस होत असेल तर तुम्ही तो आठ वर्ष कॅरी फॉरवर्ड करू शकता इक्विटी म्युच्युअल फंड सोडला तर बाकी शिल्लक राहणारे सगळ्या म्युच्युअल फंडना नियम सेम आहेत ज्यासाठी लॉंग टर्म कॅपिटल गेन हा तीन वर्षानंतर भरावा लागतो आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तीन वर्षाच्या आत जर तुम्ही तो म्युच्युअल फंड स्क्वेअर ऑफ करत असाल बंद करत असाल विड्रॉ करत असाल तर मात्र तुम्हाला त्यासाठी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल लॉंग टर्मसाठी लागणारा टॅक्स असेल ट्वेंटी पर्सेंट जो की इन्फ्लेशनला ॲडजस्ट केल्यानंतरच असेल आता इन्फ्लेशनला ऍडजस्टमेंट कशी केली जाते याच्यावर कॅल्क्युलेशन बघायचं असेल तर या व्हिडिओमध्ये ते पॉसिबल होणार नाही पण सिम्पल शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो जी महागाई वाढत असते ती महागाई याच्यातून वजा केली जाते आणि त्या उर्वरित रकमेवर तुमच्याकडून टॅक्स घेतला जातो या इतर म्युच्युअल फंडमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल जो की तीन वर्षाच्या आधी विकल्यानंतर होईल त्यावर तुम्हाला तुमच्या इन्कम स्लॅब प्रमाणेच टॅक्स पे करावा लागेल याचा सुद्धा सेट ऑफ टाईम आहे आठ वर्ष गव्हर्नमेंट अँड कॉर्पोरेट वर सुद्धा तीन वर्षांनंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो तीन वर्षाच्या आत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो यालाही ट्वेंटी पर्सेंट टॅक्स भरावा लागेल जो की लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा तुमच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे भरावा लागेल यालाही आठ वर्षाचा सेट ऑफ टाइम आहे गोल्ड एटीएफ याला सुद्धा सेम कॅटेगरीमध्ये घेतलं जातं तीन वर्षांनंतर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन जो की वीस टक्के असेल आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तुमच्या टॅक्स स्लॅब प्रमाणेच तुम्हाला भरावा लागेल आठ वर्ष याला सुद्धा सेट ऑफ टाइम दिला जातो आता तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देतोय जे की तुम्ही कमेंटमध्ये विचारणार आहात त्याच्या आधीच मी तुम्हाला उत्तरे देऊ इच्छितो समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पाच लाखाची गुंतवणूक केली वाय झेड कंपनीचे शेअर विकत घेतले मग त्या मल्टिपल कंपनीज असतील एकच कंपनी असेल असं नाही समजा पाच लाख रुपयाचे शेअर्स तुम्ही आता खरेदी केले आणि ते एक वर्षाच्या आतच आठ लाख रुपयाला विकले म्हणून तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल आणि हा टॅक्स किती रुपये असेल हे आता थोडंसं आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तीन लाख रुपये प्रॉफिट झालं याचा अर्थ तीन लाखावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार पण इंडियन टॅक्स लॅबनुसार पहिले अडीच लाख रुपये तुमचे टॅक्स फ्री असतात बाकी राहिले पन्नास हजार रुपये या पन्नास हजार रुपयावर तुम्हाला पंधरा टक्क्याप्रमाणे टॅक्स भरावा लागेल जो की अराउंड साडेसात हजार रुपये बनतो हा झाला शॉर्ट टर्म गेन टैक्स पण जेव्हा तुम्ही पाच लाखाचे शेअर्स बाय करता आणि ते दहा लाखाचे शेअर्स बनल्यानंतर दोन ते तीन वर्षांनंतर विकता एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला म्हणजेच लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टैक्स झाला पाच लाख रुपये तुमचं प्रॉफिट झालं या पाच लाखामधून एक लाख रुपये वजा होतील उर्वरित चार लाखावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल आणि हा टॅक्स असेल टेन परसेंट आता इंडियन टॅक्स लॅबनुसार तुमचे पहिले अडीच लाख रुपये माफ होतील उर्वरित दीड लाख रुपयावर टेन पर्सेंट प्रमाणे म्हणजेच एक हजार पाचशे रुपये पे करावा लागेल हे एक बेसिक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलं जे की तुम्ही सर्वत्र अप्लाय करू शकता म्युच्युअल फंड मध्ये असेल किंवा डेट फंड मध्ये असेल मला बरेच लोक विचारतात सर माझं ट्रेडिंग पंचवीस लाखाचं झालं म्हणून काय मला पंचवीस लाखावर टॅक्स भरावा लागेल हंड्रेड पर्सेंट नाही समजा तुम्ही पंचवीस लाख रुपये गुंतवणूक करून फक्त पन्नास हजारच मिळवले असतील तर पन्नास हजारा टॅक्सेबल इन्कम होत नाही नो डाऊट तो पन्नास हजार तुमचा टॅक्सेबल इन्कम आहेच पण इंडियन टॅक्स नुसार तुम्हाला अडीच लाखापर्यंत सूट दिली जाते आता या सगळ्यामध्ये अजून एक ट्रिक आहे जो तुमचा टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल तो सेट ऑफ करण्यासाठी तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स सोबतच सेट ऑफ करावं लागतं आणि जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल जो तुम्ही कॅरी फॉरवर्ड करताय तो सुद्धा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स बरोबरच सेट ऑफ करावा लागतो अशा करतो तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची दे असेल तर सर्वात गरजेचं असतं डिमॅट अकाउंट ते डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून डीमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट ओपन करू शकता माझ्या टीमची मदत हवी असेल तर माझी टीम सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून देईल जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग शिकायचं असेल ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं असेल तर आमचा कोर्सही जॉईन करू शकता दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि लवकरात लवकर कोर्स जॉईन करू शकता धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह